भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवक भविष्यात विधानसभा किंवा लोकसभेत प्रतिनिधित्व करू शकतील. या युवकांनी आधुनिक भारत निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान द्यावे अशी अपेक्षा लोकसभेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर मीरा कुमारी यांनी व्यक्त केली. भारतीय छात्र संसद फाउंडेशन, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित 12व्या छात्र संसदेच्या 2ऱ्या सत्रातील घराणेशाही, प्रत्येक राजकीय पक्षाचे कटु सत्य या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी माजी राज्यपाल आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई, राज्यसभा खासदार राघव चड्डा, BJP राष्ट्रीय प्रवक्त्या भारती घोष, त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी हेमनंदन शर्मा, कोमल बडदे, टी रेगाम, पी पटनाईक आणि गार्गी भंडारी व्यासपीठावर उपस्थित होते. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते. तसेच विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व मिटसॉंगचे संस्थापक राहुल कराड व्यासपीठावर उपस्थित होते. या सत्रात राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर CP जोशी यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉक्टर मीरा कुमारी म्हणाल्या, भारतीय छात्र संसद हा एक चांगला आणि अनुकरणीय असा उपक्रम आहे. या माध्यमातून यापुढील काळात अनेक चांगले लोकप्रतिनिधी तयार होतील आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्यास त्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. संसद अनेक प्रकारचे नियम कायदे करते, पण त्याचबरोबर सामाजिक बदलाच्या दृष्टीने काम करण्यास एक प्रकारे प्रेरणा मिळणार आहे. शिवराज पाटील म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व्यापक चर्चा होणे गरजेचे आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळणार आहे. डॉक्टर CP जोशी म्हणाले, युवा अवस्थेत विधानसभा आणि लोकसभेत काम करण्याची संधी मिळाली. पक्ष कोणता आहे यापेक्षा काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांनी देखील काम करण्याची आणि सर्व जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजेत. राजकीय व्यवस्था बळकटीच्या दृष्टीने वंशवादापेक्षा आपण संसदीय लोकशाहीला महत्त्व देण्याची गरज आहे. रशीद किडवई म्हणाले, वंशवाद परिवारवाद का, त्यामागचे कारण आपण समजून घेतले पाहिजेत. त्यावर मनन व चिंतन झाले पाहिजेत. निवडणुकीसाठी खर्च होतो त्याचा तपशील दिला जातो, पण हा कितपत योग्य प्रकारे खर्च होतो याचा विचारही झाला पाहिजेत. यासाठी खर्चाचे व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं. राघव चड्डा म्हणाले, वंशवाद आणि परिवारवाद हा नवीन नाही, राजकीय क्षेत्रात तो पाहावयास मिळतो. यामधून काही प्रश्न निर्माण होत आहेत. या भूमिकेला राजकारणात स्थान असणे अयोग्य आहे, याचा राजकीय पक्षांनी विचार करायला हवा. राहुल कराड म्हणाले, या उपक्रमातून चांगले लोकप्रतिनिधी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असून तो अनेक वर्ष केला जातो आहे. यासाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात येते. त्यांच्या अनुभवाचा युवकांना नक्कीच फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इस छात्र संसद में मैं जितने सदस्य देख रही हूं, इतने सदस्य तो मैंने जब मैं भारत के लोकसभा की अध्यक्ष थी तो मैंने अपने संसद में भी नहीं देखी थी. मुझे बहुत खुशी हो रही है कि और दूसरी बात और कह दूं आपको, एक बात और कह दूं कि इतनी शांति भी मैंने अपने संसद में नहीं देखी जी, जितनी शांति से आप बैठे हैं. और एक वायदा आपसे चाहूंगी कि जब आप चुन करके भारत के लोकसभा और संसद में बैठे तो इतनी ही शांति वहां भी बरकरार रखे. मैं चाहती हूं कि इस देश के नवयुवा आगे आए और बागडोर संभाले और आगे आकर के आधुनिक भारत बनाए. ऐसा भारत जहां पर जात पात नहीं हो, जहां धर्म और मजहब को लेकर के नफरत नहीं हो, जहां स्त्रियों का सम्मान होता हो, ऐसा भारत आप बनाए. लोकसभा का टिकट दिया भीलवाड़ा से. मैं पहली बार भारतीय संसद में सांसद चुन के गया और मीरा कुमार जी आज हमारे बीच बैठी हुई हैं. पाटिल साहब तो उस समय गवर्नर बन चुके थे या राज्यसभा के मेंबर थे. 21 आदमियों ने शपथ ली थी 2009 में. तब 21 में से एक व्यक्ति मैं भी था जो पहली बार चुनकर गया था और सीधा मुझे अवसर मिला भारत में कैबिनेट मिनिस्टर बनने का. इसलिए मैं ऐसा मानता हूं कि पार्टी कोई भी हो,
पार्टी का नेतृत्व करने वाला कोई भी व्यक्ति हो, उनमें ये जिम्मेदारी और उनने अपनी इस जिम्मेदारी का निर्वहन किया है कि ऐसे लोगों को आगे लाया जाए जो देश की राजनीति में कुछ कंट्रीब्यूट कर सकें। सबसे जो इस लोकतंत्र को, लोकतंत्र में रहने वाले सबको पूरी तरह से मदद जिसकी वजह से नहीं हो रही है वो है, वो इलेक्शन में ज़्यादा पैसा खर्च होने के, और जिसके पास पैसा है वही अगर इलेक्शन लड़ रहा है, जिसके पास ज्ञान है वो नहीं लड़ रहा है, जिसके पास अनुभव है वो नहीं लड़ रहा है, जिसके घर में लोकतंत्र में किस प्रकार से होता है ये नहीं देखा जा रहा है, और जिसने लोकतंत्र बनाने के लिए, हमको स्वतंत्र बनाने के लिए जो काम करना चाहिए वो किया है, उसका नहीं होगा तो वो ठीक नहीं होगा।